अगं जरा थांब, कुठे मयू? मला बोलायचं त्यांची. मॅडम मला थोडं विचारायचं होत. हा बोला. आहे ना इकडे. प्रीमियम आणि रेग्युलर मध्ये काय फरक आहे? प्रीमियम कॅटेगरी मध्ये पैसे जास्त मिळतात, पण रेग्युलर कॅटेगरी मधूनही तुम्ही तुमच्या सर्व्हिसेसची गुणवत्ता वाढवून प्रीमियम कॅटेगरी मध्ये जाऊ शकता. ओके आई, तू आधीपासूनच प्रीमियम मध्ये जाशील बघ. मयू अग, ह्यांचं पार्लर आहे का? नाही, नाहीये माझं पार्लर. आणि जर आधीपासून काम येत असेल तरीही ट्रेनिंग घ्यावंच लागतं का, की डिरेक्टली आपण कामाला सुरुवात करू शकतो? नाही, ट्रेनिंग तुम्हाला घ्यावंच लागतं. आम्ही डिरेक्टली तुम्हाला कस्टमर कडे नाही पाठवत. प्रिटी ब्युटी तर्फे कोणतीही ब्युटिशियन जर गेली तर तिला त्याच प्रकारे काम करावं लागतं, आणि त्यासाठी हा 10 दिवसांचा कोर्स असतो. 10 दिवस? येस. एनी प्रॉब्लेम? नाही नाही, काही प्रॉब्लेम नाही. मला सांगा दिवसातून किती तास ट्रेनिंग असेल? फक्त 4 तास. ओके, आणि याचे काही एक्स्ट्रा पैसे भरावे लागतील का? नो 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 एक्स्ट्रा चार्जेस, ते तुमच्या रजिस्ट्रेशन फीज मधूनच धरलेले. ओके थँक्यू मॅम. चल आई, चल. मयू ऐक ना, मला ना हे सगळं नाही जमणार ग. अग सोप आहे. अग कसं करू मी आणि कसं शक्य आहे मला सांग बघू. रोज 10 दिवस खोटं बोलून कसं बाहेर पडणार आहे मी? नाही नाही मला नाही जमणार. आणि ना तुला एक गोष्ट सांगायचीच राहून गेली बघ. काय? आज बाबा ऑफिस मध्ये गेलेत. सिरियसली? हो. आणि मला काय वाटतं माहितीये ना, त्यांचं सगळं काम व्यवस्थित सुरू झालं ना की मला हे सगळं करायची गरजच लागणार नाही. आई हे बघ, बाबा जरी ऑफिसला जायला लागले ना तरी त्यांचं सगळं काम व्यवस्थित सुरू होऊन व्यवस्थित इन्कम सुरू व्हायला वेळ लागणार आहे. 1 महिन्यात 45,000 रुपये मिळतील का आपल्याला? नाही ना. त्यामुळे आई तुला हे काम करावंच लागणार. ऐक तू घाबरू नकोस अजिबात, तुला जी काही मदत हवी असेल ना मी आहे आई तुझ्यासाठी. ते सगळं ना आपण नंतर बघू, आधी आपण घरी जाऊ. आज ते इतक्या दिवसानंतर ऑफिस मध्ये गेलेत ना, त्यांचा दिवस नक्कीच छान गेला असणार. घरी जाऊन ना त्यांच्यासाठी काहीतरी जेवणाचा चांगला बेत करते. चल लवकर. मयू अग, ते तोडे मी गहाण ठेवलेत का? प्लॉट घेताना यांना 5 लाख रुपये कमी पडले होते म्हणून मला हे करावं लागलं. काय? हो. आणि घरात ही गोष्ट ना कुणालाही माहित नाहीये, फक्त तुझ्या बाबांनाच माहितीये. आणि तूही कुणाला सांगू नको घरात. हा अग मयू, आता काय झालं? आई तू असं किती काय काय मनात साचवलंयस. बर ऐक, आता चल आपल्याला निघायचंय. आता कुठे? विसरलीस? प्रीटी ब्युटी मध्ये जायचंय आपल्याला आई. अग पण आता कशाला? तुझे ट्रायल आहे ना. मी पण ना माझ्या डोक्यातनं ही गोष्ट निघूनच गेली अग. चल आता लवकर निघायचंय. पण घरात काहीतरी सांगावं लागेल ना. मी सांगते आजीला बरोबर काय सांगायचंय ते. मला ना हे बरोबर वाटत नाहीये, हल्ली घरातल्या मोठ्यांशी आपण खूप खोटं बोलतोय. आई सगळं व्यवस्थित चालू झालं ना की आपण घरी सगळं नीट सांगू. तू ना माझी आता आई झालीयस. चल आता. सो तुम्ही सगळे रेडी आहात? येस. ओके, तुमचं नाव? आय एम जेनिफर. जेनिफर, जेनिफर तुम्हाला जे काही येतं ते काम आता करून दाखवायचे. येस मॅम. Thank you.
प्लीज कम. ओके तर नेक्स्ट कोण आहे? तुमचं नाव? स्वाती. स्वाती प्लीज या. नेक्स्ट कोण? अश्विनी वाघमारे. ओके अश्विनी प्लीज या. जा. खूप बांधते मी कष्टाने उंच ग पुढे ग आनंद आपल्या घरासाठी लढेन अखंड असेल दारी सदा आनंद तू चाल पुढे. झालंय. ओके अश्विनी तुम्ही या. आई मस्त केलंस. सो लेडीज मी तुमच्या सगळ्यांचं काम पाहिलंय. त्यानुसार जे काही सिलेक्शन झालं असेल ते येत्या 2 दिवसात तुम्हाला कळवण्यात येईल. ओके थँक्यू. ठीक आहे बर. तुला उशीर होणार आहे का तिकडे? आणि कोण कोण येते सोबत? एवढे प्रश्न एवढ्या चौकशा. अगं चौकशा म्हणजे रात्री उशीर झाला तर कोणी सोबत असलेलं बरं म्हणून विचारलं. आणि कोणी सोबत नसेल ना तर मी येईन तुला घ्यायला. तू पण आहे शिल्पी, सगळ्या गोष्टींचा चुकीचा अर्थ काढत असतेस. हॅलो तुम्ही लोक ना पहिले मी चुकीची वागते चुकीची बोलते चुकीचा अर्थ काढते हे सगळं बोलणं ना पहिले बंद करा प्लीज. तुझी बहीण पण तिने आज सिद्ध केलंय ती पण काही कमी नाही येते. तरीच म्हंटल अजून ताईवर गाडी कशी नाही आली. बरं आता काय केलं ताईने? अरे मला ना या साडीवर घालायला तोडे हवे होते. मी मागितले तिच्याकडे मला तोडे दे म्हणून. मागितले म्हणजे काय? आजच्या पुरते दे एवढंच म्हंटलं. मी काय मला देऊन टाक असं अजिबात म्हंटल नाही. नाही म्हणाली. म्हणजे? म्हणजे नाही देणार असं स्पष्ट म्हणाली माझ्या तोंडावर. ताई नाही माझं भूत काय तर म्हणे माझ्या आजीचे तोडे. ते 4 पिढ्या झाल्या आम्ही तेच तोडे वापरतोय. मग मी कोण आहे? मी म्हात्र्यांची सूनच आहे ना. तू मानतोस ना मला बायको अजून पण? हे असले नकली तोडे घालून फिरते. लाज वाटायला पाहिजे तुला एक नवरा म्हणून का? गप्प बसला सका का? विश्वास बसत नाहीये शिल्पी. विश्वास बसण्याचा प्रश्नच नाहीये. हे बघ ताई अशी आहे ना की तू तिला काही मागितलंस ना ती सगळे दागिने काढून तुला देईल. गैरसमज आहे तुमच्या सगळ्यांचा हा मोठा गैरसमज आहे. तुम्ही लोकांनी काय ना तिला देवी बनवून ठेवलंय. ती कशी चांगली ती कशी छान वागते ती कशी सुगुणी असं काही नाहीये. हे अशा प्रसंगांमध्येच ना माणसाचा खरा स्वभाव कळतो जो फक्त मला माहितीये. शिल्पी नाही प्लीज. नाही तू आता मला हे सगळं समजावून सांगण्याच्या आधी मी निघते. किती कशी चांगली आहे नाही गती अशी नसेल बघ. नकोच मला नाही ऐकायचं हे सगळं. शिल्पी नाही ऐक. खरंच मला ड्रॉप करायची काही गरज नाही. मी निघते. शिल्पी तू जात नाहीस मी तुला ड्रॉप करतो. ऐक माझं. आई इकडे काय करतेस तू एकटीच? राजू मावशीचा फोन आलेला बघ. येता येता कट झाला. अगं बोलते ग मी तिच्याशी नंतर.
आई तू किती आनंदात आहेस ग, आरशा समोर जाऊन चेहरा बघ तुझा किती खुलला येतो. माहित नाही पण ना आज मला ना खूप वेगळं वाटतंय. म्हणजे सकाळी मी प्रीटी ब्युटी कंपनी मध्ये डेमो साठी गेले, त्याच्यानंतर मी राजू मावशीच्या ऑफिस मध्ये गेले. ते सगळं करताना ना मला एक वेगळं फिलिंग होत ग. कदाचित मी डेमो दिला अगोदर त्याच्यामुळे मला हे सगळं इतकं चांगलं करता आलं. म्हणजे परीक्षेच्या अगोदर कसा परीक्षा दिल्यानंतर आपला आत्मविश्वास वाढतो, तसंच काहीतरी झालं असावं माझं. तुझं काय माहितीये, तू उगाच घाबरतेस, तुला माहिती नाहीये तुझ्यात काय येते. मयू ते 2000 रुपये जेव्हा माझ्या हातात आले ना तेव्हा खरंच मला खूप आधार वाटला ग. आई बघ, तुझं या कंपनीमध्ये सिलेक्शन नक्की होणार आणि मी ना त्या दिवसाची वाट बघते जेव्हा हे ना आपल्या हिटलरला समजेल. तिचा चेहरा ना अगदी बघण्यासारखा होईल जेव्हा तिच्या हे लक्षात येईल ना की तू तिच्यापेक्षा जास्त पैसे कमवतेस तुझ्या स्किल आणि टॅलेंटवर. नाही ग, मला मुळात ना कुणाशी स्पर्धाच नाही करायची आणि शिल्पी आपलीच आहे, तिच्याशी कशाला स्पर्धा करेन मी. आणि अजून मला तो प्रीटी ब्युटीचा जॉब सुद्धा मिळाला नाही. नक्की सिलेक्शन होणार तुझं. फोन वाजतोय तुझा. अगं ते मेसेजेस येतच असतात. आई आता एकही मेसेज इग्नोर नाही करायचा, प्रत्येक मेसेज महत्वाचा आहे. बघू मला काय आलंय. अगं आई, काय मेसेज आले माहितीये का तुला? काय? प्रिय अश्विनी वाघमारे, तुमचं आमच्या कुटुंबात स्वागत आहे. त्यांनी पुढे लिहिले, तुम्हाला हे कळवण्यात आनंद होतोय की प्रीटी ब्युटी कंपनी मध्ये ब्युटिशियन म्हणून तुमची निवड करण्यात आलेली आहे. आई, तुमचं किट आणि युनिफॉर्म तुमच्या घराच्या ऍड्रेस वर पाठवण्यात येईल. आई पुनश्व अभिनंदन, धन्यवाद. तुझं सिलेक्शन झालं. शिल्पी तू इथे आत्ता? खूप डोकं दुखतंय माझं, भणभणतंय डोकं. वहिनी पटकन मला डोक्याला बांधायला, करकचून बांधायला काहीतरी दे बरं. हो आणते. आई गो, अशी काय करते, जीव घेतेस का काय माझा? डोक्याला बांधायला सांगितलं. बांधते. अगं करकचून बांधतावर उपयोग आहे बहिणी, काय करते ग? बस 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 बस. हा बस. ऐक ना शिल्पी, आज जाऊन पड ना, म्हणजे तुला ना बरं वाटेल. हा एक काम कर, मला ना मस्त पैकी कडक चहा टाक, आलं घालून. बर, मी टाकते तुझ्यासाठी चहा. हा जा जा. आता दरवाजा का लावतीयस? राहू दे, दरवाजा उघडा. चहा? हा आणते. ऐकू, कोण आहे? मॅडम कुरिअर. कुरिअर कोणाच्या नावाने आहे मॅम ते कुरिअर? शिल्पी तू थांब, आराम कर, मी बघते. हा दादा, हो आमच्याकडे कुणाचंच पार्सल येणार नव्हतं, तुम्ही चुकीच्या पत्त्यावर आलात. नाही मॅम, पत्ता हाच आहे, आश्रय सोसायटी, बी विंग, चौथा माळा आणि वाघमारे. बरोबर ना? ते शेजारच्या विंग मध्ये पण एक वाघमारे राहतात. हो ना शिल्पी, कदाचित त्यांचंच पार्सल असेल. अगं पण आहे तरी काय त्या, ते तर विचार. मॅम ब्युटी प्रोडक्ट्स आहे. ब्युटी प्रोडक्ट? हो, आणि गारमेंट्स पण आहेत. गारमेंट्स?
नाही नाही नाही, मग बिलकुलच आमच्या घरचं नाही ना हे. नाही मॅम, पण पत्ता हाच आहे. मॅडम प्लीज, तुम्ही पुन्हा एकदा फोन ट्राय करून बघा ना त्यांना. मे बी ते गाडीवर वगैरे असतील म्हणून लागला नसेल फोन. एकदा ट्राय करून बघा ना. हे बघा, जर चुकीचा ऍड्रेस असेल ना तर ते पार्सल आपोआप आमच्याकडे परत येईल. पण प्लीज मॅम, मी रिक्वेस्ट करते, एकदा एकदाच ट्राय करा ना माझ्यासाठी प्लीज. ओके, लेट मी ट्राय. अगं बाई, ते कोणाच्या नावावर आलंय कुरिअर? काय कुरिअर आहे? मे बी मयुरीने काहीतरी मागवलं असेल अगं ऑनलाईन, बघ जरा नीट. नाव असं दिलंय की अश. हॅलो, हा मॅम, हा मी डिलिव्हरीच करतोय. हा आश्रय सोसायटी वाघमारे, ऍड्रेस चुकीचा. ओके ओके मॅम, सॉरी. काय गोंधळ आहे हा सगळा? बघू बरं जरा मला कुणाचं पार्सल, मला नाव चेक करू. नाही मॅडम, सॉरी, चुकीचा ऍड्रेस आहे. सॉरी मॅम, त्रास झाला. बघ, मी तुला सांगितलं होतं ना की पत्ता चुकीचा आहे म्हणून. क्रेझी पीपल. चहा टाकतीयस ना? हा, चहा टाकतीयस ना? हो. मामी, मला आज टिफिनला पण हाज दे. नाही हा संजू, मी चपाती भाजी केली आहे की नाही, मग टिफिनला फक्त चपाती भाजीच खायची, कळलं? अश्विनी, ए अश्विनी. काय सावंत काकू? आली सकाळी सकाळी, काय हवंय? अहो, आमच्या पंप्याची मैत्रीण येणार आहे घरी, रीमा. रीमा पात्र? ओ, पात्र काय म्हणतात तिला? किती गोड मुलगी आहे ती. हो हो, अगदी गोड मुलगी आहे. हा, तर तिच्यासाठी काहीतरी स्पेशल म्हणून सँडविचेस करायचे आहेत ग, तिला खूप आवडतात. सगळं काही आणलं ग. अगं पण एक सँडविच करून पाहिलं पण छे, तुझ्यासारखं काही होईना ग. असं तू वेगळं काय करतेस ग त्यात? नाही हो काकू, मी काही वेगळं करत नाही. मी ना हे चितळ्यांचं टेबल बटर वापरत. चितळे टेबल बटर? अगं हे तर फक्त स्वयंपाका करता शुद्ध स्वरूपात उपलब्ध होत ना. अहो, आता मागणी वाढलीये ना, मग चितळे टेबल बटर सगळीकडे अवेलेबल आहे. तरी चव एवढी छान लागते ग. अहो काकू, 100% क्वालिटीचे पदार्थ म्हणजे चितळे उद्योग समूहाची परंपरा आहे. मग ह्याला हे टेबल बटर कसं अपवाद असेल सांगा मला? मी फक्त चितळेंचं टेबल बटरच वापरते. हा अगं, चितळे म्हणजे काय बघायलाच नको. मला पण चितळे टेबल बटर खूप आवडत. आता मी सुद्धा चितळे टेबल बटरच वापरणार. आणि काकू, चव हवी असेल बेटर तर वापरायला हवं चितळेंचं टेबल बटर. चितळे बटर, वा, चव प्यारी, सर्वात भारी. चला आता मी पटकन कामाला लागते, रीमा इतक्यात येईलच. अगं अश्विनी, बटर देते आहेस ना? हे घ्या. थँक्यू. हा आई, पाणी रोज येते, मी काही ना काही घेऊन जाते. जाऊ दे ना, तुला काय? हा काय ग, त्यांचा पप्पे आणि रीमा लग्न करणार आहेत. छे हो, ती रीमा किती मॉडर्न मुलगी आहे. जीन्स पॅन्ट, शॉर्ट फ्रॉक, काय काय ड्रेस घालते. ती थोडी त्यांच्या पंप्याला भीक घालणार आहे. याच वेड्यात तिच्या पाठी. आजी, पण ती स्मार्ट आहे, तिला सूट होत सगळं. अगं आजकाल जो तो हेच कपडे घालत असतो. तुमच्यासारख्या मुलींना ठीक आहे आपले ते जीन्स पॅन्ट आणि काय ते फ्रॉक बिग. आजकालच्या बायका सर्रास ते पॅन्ट आणि शर्ट घालून फिर. हा, काल तुमची मुलगी आली होती, तो तुम्ही चुकीचा ऍड्रेस दिला. तुम्हाला तुमचा युनिफॉर्म आणि किट मिळाला ना? हो. अच्छा, तुम्ही ती रिसिप्ट द्यायला आलात का? मी सांगितलं होतं मला त्यावर तुमच्या सह्या हव्या. नाही, मी ना हे युनिफॉर्म आणि किट परत करायला आले. का? म्हणजे पीस डॅमेज आहे का? नाही नाही नाही, मला ना असं शर्ट पॅन्ट घालून काम करायला जमणार नाही. म्हणजे
मी अशा प्रकारचे कपडे कधी घातले नाहीयेत, म्हणजे मला सवय नाहीये ना. असे कपडे म्हणजे आम्ही दिलेले युनिफॉर्म हे वाईट आहे असं म्हणायचंय का? नाही मॅडम, तसं नाहीये. लग्न झाल्यापासून ना मी साडीच नेसते आणि माझ्या सासूबाईंना असे कपडे घातलेले आवडणार नाही म्हणून. कमॉन अश्विनी, तुम्हाला हा युनिफॉर्म घालून तुमच्या घरात स्वयंपाक करायचा नाहीये. तुम्हाला कस्टमरच्या घरी जाऊन सर्व्हिसेस द्यायचे आणि ती सर्व्हिस देताना तुम्हाला कम्फर्टेबल असणं गरजेचं आहे. शिवाय कंपनीतून जाणारी प्रत्येक व्यक्ती ही एकसारखीच दिसावी म्हणून हा युनिफॉर्म असतो ना. तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण मला तुम्ही साडी नेसून काम करण्याची परवानगी द्याल का? नाही, आय एम सॉरी, पण कंपनी बरोबर जर तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्हाला हा युनिफॉर्म घालूनच काम करावा लागेल. आणि ते जर तुम्हाला जमत नसेल तर आय एम सॉरी, तुम्हाला या कंपनीमध्ये जॉब मिळू शकणार नाही. शिवाय हे कंपनीच्या नियमांच्या बाहेर आहे. हो मी येते. अश्विनी, तुम्ही हा युनिफॉर्म आणि किट घेऊन जा. दोन दिवस विचार करा आणि तरीही जर तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही ही किट आणि युनिफॉर्म मला परत करू शकता. हा, पण तुमच्या रजिस्ट्रेशनचे पैसे मी परत देणार नाही. बर. अरे बस इथे बस. आजी तू सुद्धा आलीस? अग माझी भजनाची वही विसरले. थांब शोधते, जरा बघते तिकडे आहे का. खूप मज्जा आली आणि केक पण खूप मस्त होता दुर्गेशच्या बर्थडेचा. आणि आम्ही तिथे म्युझिकल चेअर पण खेळलो. हो का, छान. अग तिथे देवाजवळ पण नाहीये. अश्विनी कुठे आहे? आई खोलीत आहे. बोलव तिला. आवरते, बोलवते मी. आई. हा हा, आले. लवकर आवरून बाहेर ये. अरे थांब, कुठे चाललास? मला मामाला हे रिटर्न गिफ्ट दाखवायचंय ना. अरे ती आवरते ना, तुझ्या नाकातोंडात धूळ जाईल. तू बस ती आल्यानंतर दाखव. हा जा बस. आई लवकर ये आवरून. थांब मी शोधते. आजी येत. अग ही आमटी गरम झाली ना की तू बाहेर नेऊन ठेव, तोपर्यंत मी बाकीचं सामान आणते. अगं गॅस कुठे चालू आहे आमटी गरम व्हायला? हे देवा, मी पण ना. काय झालं आई? मयू, मला खरं तर ना खूप टेन्शन आलंय ग. म्हणजे 7-8 दिवस घराच्या बाहेर जायचंय. मी दररोज काय सांगणार आहे मला तर कळतच नाहीये. म्हणजे तू फायनल केलेस की तू जॉब सोडत नाहीयेस? लव यू. पण टेन्शन आलंय ग खूप. अगं ते मॅनेज होईल सगळं, तू नको टेन्शन घेऊस त्याचं. आपल्याला फक्त आता हेच बघावं लागेल की तुझं किट आणि युनिफॉर्म ऑफिस मध्ये शिफ्ट करावं लागेल. तिथे का? आपल्या घरात कुठे सेफ आहे? कोणीतरी बघितलं तर खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि तसही तुला चेंज करण्यासाठी जागा शोधावीच लागेल आपल्याला. ऐक, तू ना ते सगळं रात्री किचन मध्ये आणून लपवून ठेव. तिथे किचन मध्ये? हो, कारण हीच अशी जागा आहे जिथे तुझ्याशिवाय कोणीच येत नाही. बर. हॅलो. हॅलो. हां भैया, कहां पे हो आप? हां मैं यहां पे खड़ी हूं आश्रय सोसाइटी के यहां पे गेट के यहां पे हूं. अरे वही था पिकअप पॉइंट, ऐसा क्या कर रहे हो आप? और 20 मिनट्स? नहीं भाई, नहीं नहीं नहीं, ठीक है आप जाने दो, आप जाइए वापस, मैं कैंसिल करा देती हूँ फिर. हाँ हाँ, कैंसिल करा रही हूँ मैं. शिट, कहाँ है यार?
रिक्षा रिक्षा या टायमिंगला इथे रिक्षा पण थांबत नाही. हा विद्युत बोल. पोहोचलीस पार्टीला? नाही रे, कसली पोहोचती, आता निघाली आहे. ओके, मी तुला म्हंटल होत ना मला फक्त 5 मिनिटं तुला भेटायचंय. अरे नाही, आता कॅब वाल्याला उशीर होणार होता म्हणून कॅब पण कॅन्सल करावी लागली आणि इकडे एकही रिक्षा मिळत नाहीये. सो मला जरा घाई आहे, आपण नंतर भेटूयात ना प्लीज. शिल्पी तुला कॅबने जितका वेळ लागेल ना त्याच्या आधी मी तुला सोडतो, पण प्लीज मला भेट ना, मला तुला भेटायचंय. अरे नाही बाबा, मला मी करते मॅनेज, यू डोंट वरी. ठीक आहे शिल्पी. अगं असं काय करतेस, आजचा दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. सो प्लीज. अरे विद्युत, तू येशील ना तोवर मी पोहोचलेली असेल. अगं मी तुला म्हंटल ना मी त्याच एरियात आहे, मला जास्त वेळ नाही लागणार पोहोचायला. हा ठीक आहे, उशीर करू नको. सा 5 मिनिटात. हा बाय. अश्विनी तू अजून जागीच आहेस? बाबा शिल्पीची वाट बघते, ती आल्यावर झोपेन नंतर. मी तिचीच वाट बघतो, बराच उशीर झालाय. फोन लावून बघतेस का तिला? हो. कुणाचा? विद्युतचा आहे. हॅलो. हा बोल विद्युत. ताई शिल्पी माझ्या सोबत आहे. तुझ्या बरोबर आहे शिल्पी? विद्युत बरोबर. ठीक आहे. पण ती तर ऐकून घे, मी तुला नंतर नीट सगळं समजावून सांगतो, पण ती आज घरी येऊ शकणार नाहीये. म्हणजे? अगं म्हणजे ती आता शुद्धीत नाहीये, तुला कळतंय ना? हो विद्युत, मी हा घरी काय सांगू? पण ऍक्च्युली काय माहिती, घरी याबद्दल तर सांगू नकोस, फक्त सांग की ती माझ्या सोबत आहे आणि मी तिला सकाळी घरी ड्रॉप करेन. बर. आणि तू प्लीज संजू जवळ झोपशील ना? तू शिल्पीची काळजी घे, मी संजूला कुशीत घेऊन झोपेन. येस येस नक्की. ओके बाय, गुड नाईट. गुड नाईट. येस. काय झालं? मला उद्या सकाळी पाणीपुरी खायची. गोलगप्पा. बर ठीक आहे, पाणीपुरी खाव्या सकाळी. पण आता झोप. विद्युत. हा आता काय? तू इथे बस ना माझ्याकडे. माझ्याकडे बस. तुला माहिती आहे या जगात सगळ्यात सुखी कोण आहे? कोण आहे? भेळ. सुखी भेळ. बरोबर. भेळ पण खाऊया सकाळ. ठीक आहे पण आता जाऊ शिल्पी. सकाळ ताईचं नाव काढलं म्हणून राग आला का? ताईचा एवढा राग का करतेस तू? मी कोणाचाही राग करत नाहीये विद्युत. करतेस? तुला माहितीये तुला ताईचा राग काय येतो? मी सांगतो तुला, कारण ती नेहमी हसतमुख असते म्हणून. त्याचं कारण माहितीये? लेक्चर. यार तुझी ताई सतत हसतमुख असते कारण ती सतत शो ऑफ करत असते. तिला आवडत असं दाखवायला की मी कशी ग्रेट आहे, मी कशी महान आहे. शिल्पी नाही, ताई सतत हसतमुख असते कारण तिचं तिच्या कुटुंबावर प्रेम आहे. आणि तू नेहमी चिडचिड करतेस ना, त्याचं कारण म्हणजे तू तुझ्या कुटुंबापासून लांब आहेस. मी माझ्या कुटुंबापासून लांब आहे? हो शिल्पी. शिल्पी तू ज्याला घर समजतेस ना ते तुझ्या हक्काचं घर नाहीये, ते तुझं माहेर आहे. तू तुझा संसार सोडून तिथे राहतेस आणि ह्याचाच तुला आतून त्रास होतोय, चिडचिड होते. पण हे ना तुझं तुलाच कळत नाही शिल्पी. शिल्पी आपल्या घरी परत आहे, आपण आपला संसार सुखाने करू. मग बघ तुझ्या चेहऱ्यावर पण तेच हसू असेल जे ताईच्या चेहऱ्यावर आहे.
तू मला ड्रॉप करणार आहेस की मी कॅब बुक करू? अहो, आपल्या श्रेयसला ते भूत बाधा वगैरे तसलं काही झालं नसेल ना? काय म्हणजे बाहेरची बाधा वगैरे असं काही त्या पुस्तकात तसं लिहिलंय? ते पुस्तक फेकून दे, मूर्खासारखे बरळतेस काहीतरी. तुमच्या बरोबर ना काही बोलण्यात अर्थच नाही. मी सावंत काकूंकडे जाते. ऐक दिवा, आई चल निघायचं आपल्याला. 11 टायमिंग दिलाय त्यांनी. जाताना वरून आपल्याला बॅग पण घेऊन जायची. चल लवकर. वहिनी कॉफी दे ना जरा. हा आणते. ही पण बरोबर टायमावर आली. काय ग तू कशी काय आलीस? पार्टीला म्हणून गेली होतीस आणि? अगं माझ्या नवऱ्यासोबतच गेले होते ना मी आई. आता काय प्रॉब्लेम आहे तुला? मला कशाला काय प्रॉब्लेम? आई चल लवकर जायचंय आपल्याला. काय ग आता कुठे जायचंय? अगं मी बरेच दिवस जॉब शोधत होते. जॉब मिळालाय मला होम ट्युशनचा, पण त्याची जागा इथून लांब आहे. मग अश्विनीचं काय काम आहे? ते त्याच्या बाजूला ना बॉयज हॉस्टेल आहे ऍक्च्युली, म्हणून आईला म्हटलं तू काही तास माझ्या सोबत थांबत जा. पण मग असा जॉब घेतलासच कशाला? दुसरा जॉब शोध. मी बरेच दिवस शोधून मला आता हा जॉब सापडलाय, मी कसं सोडणार ना? अगं काय कंपल्शन आहे का? पण मला आहे. सावन, ओ सावन, गेले का सगळे? हो हे सुद्धा गेलेत. आता संध्याकाळ पर्यंत कोणी येणार नाही. तो झोपलाय? नाही बटाटे सुलते. दिसतय ना झोपलाय तो? तेच मी म्हणते, हीच योग्य वेळ आहे. कामाला लागूया. हो तुम्ही त्याला उठवा, मी घेऊन येते त्यांना. श्रेयस, श्रेयस उठ ना. उठ उठ चल उठ. अरे उठ ना, उठ उठ चल. आले ते? इधर है वो. बाबा हा तुमच्याकडे असं काय बघतोय? माझ्याकडे बघतोय तो तुमचा मुलगा नाही. हो तो यांचाच मुलगा आहे श्रेयस, मी त्याला लहानपणापासून बघतेय. चौकार पागल आरोत डिंग डिंग डांगारा निकल के आजा. डिंग डिंग डांगारा उडके चला जा. बोल कोण आहेस तू आणि या मुलाच्या शरीरात का बसेरा केलायस? कोण आहेस तू बोल. मी श्रेयस, श्रेयस वाघमारे. खोट बोलतोयस तू? नाही खरं बोलतोय. हो तो खोट नाही बोलत आहे, तो श्रेयसच आहे. तुमच्या मुलाच्या डोळ्यात लिहिलंय त्याच्या शरीरात सैतानाचा साया, सैतानाचा साया. मला काय सांगतोस, काढ त्याला बाहेर. मी जरा पाणी भरून आले. गुपचूप बसा, संध्याकाळी पाणी येत. पता पता तेरा नाम क्या है? पता श्रेयस वाघमारे, बोला ना. काम काय करतोस? काय काम नाही करत. इथं का आलाय तू? इथे का आलाय? मेरे से सवाल करता है? या मुलाच्या शरीरातून हाकलाय आलोय मी. अरे मी तुला या घरातच हाकलीन. बहुत शातीर है, इसे मारना पड़ेगा. अरे अहो काय श्रेय, श्रेय जरा सहन कर जा. ओम ह्रीम क्लीम. हात कर पुढे तुझा.
छुडण हे छुडण. अरे माझा हात आहे बाजू ना हो. मारना पड़ेगा. मारना पड़ेगा. मारना पड़ेगा. चुप काय चाललंय. बस झालं आता. कळलं म्हणजे तसं अजिबात काही नाहीये. बहिणी तुझा प्रॉब्लेम काय माहितीये? तुला स्वतःला तू हुशार वाटतेस हा तुझा प्रॉब्लेम नाहीये, पण इतर माणसं तुला बावळट वाटतात हा प्रॉब्लेम आहे तुझा. पण लेट मी टेल यू, प्रत्येक वेळी असं नसतं. सो आता तुम्ही दोघे काय लपवत होतात ते मला कळलंच पाहिजे. अगं खरंच काही नाही लपवत आहे. आई आत्या फॅमिलीची हेड आहे ना, मग तिला समजलं पाहिजे. तिच्यापासून काय लपवत आहे तुम्ही, सांगून टाका ना. अगं मयू पण आई आत्या मी सांगते तुला, बाबांना ना थोडा जास्त त्रास झाला. म्हणजे ते असं विचित्र बोलत होते, मी काही काम करण्याच्याच लायकीचा नाहीये, मी काहीच करू शकत नाही. आणि संजू कुहूला पण सांगत होते की तुम्ही का शिकताय, शिकू नका, एज्युकेशन काही फायद्याचं नाही. त्यामुळे ते बिचारे दोघं खाली जाऊन बसलेले आणि ना एकदम इमोशनल झाले ते, आणि त्यांचं डोकं वगैरे दुखायला लागलं, म्हणून ते खोलीत आम्ही झोपवलंय त्यांना. बस एवढंच. पण मग याच्यात मला न सांगण्यासारखं काय आहे? तू फॅमिलीची हेड आहेस ना, मग तुझ्यावर ऑलरेडी जास्त जबाबदार आहेत, त्यामुळे कदाचित. आता बाबा उठले ना की तू त्यांच्याशी बोल, म्हणजे त्यांना बरं वाटेल आपल्या गट्टूशी बोलल्यावर. मयू हा तू जरा कचरा काढून घेतेस का बाळा? आई मी तुमच्यासाठी चहा टाकते. शिल्पी तुला आणू का ग कॉफी? हो. हा खूपच शहाणे लोक इथे असतील, पण मी पण काय बावळत नाहीये. बहिणी तुला वाटतंय ना तितकं सोपं नाहीये हे सगळं लपवणं. काय ग आज मोदक नैवेद्याला? हो चांगलंय. त्याला सांग सगळं अनिष्ट दूर कर. अश्विनी आल्या तुझ्या लाडक्या. ह्या बघ आमच्या घरच्या कुंडीतल्या जास्वंतीच्या कळ्या, पाण्यात ठेव त्या उमलतील आणि मग देवाला वाह. हा हो जास्वंत म्हटलं की धडकीच भरते. काय हो काय म्हणाला? नाही काही नाही काही नाही. जमीन तुमची आहे? हो माझी आहे. आणि इकडे मी घर बांधणार आहे. नाही इथं बाप्पाचं मंदिर होणार. अग अश्विनी कुठे हरवलीस? काही नाही. हे बघ आता देवाला सांग की आता सगळं काही चांगलं होऊ दे. बर मी पंप्यासाठी आता शेव्याची खीर करते आहे. मी उकडीचे मोदक केलेत तुम्हाला पाठवते. हो का? बरंच झालं, मी काही आता खीर करत नाही. चांगले 4-5 मोदक पाठव. हो 4-5 कशाला, चांगला 21 मोदकांचा नैवेद्य दाखवते तुम्हाला. चालेल. एक नंबरची पुट्टी आहे. हा डब्बा घे. बॅगेत भर बॅगेत भर. आई ऐका ना, मी दुपारचा स्वयंपाक पण करून ठेवलाय आणि संध्याकाळचा नाश्ता सुद्धा तयार आहे. अग अश्विनी जरा बात दे ना.
बहिणी कॉफी दे मला लवकर. हो आणते. अश्विनी मी मुलांना स्कूल बस मध्ये सोडून येतो का? चला रे. बाबा थांब जरा, काम आहे. शिल्पी तुझी कॉफी. थँक्यू. भाजी भाजी आणायची होती ना, पैसे. हे घ्या. अरे मी पण ना. चला रे. पैसे. चला चला उशीर होतोय. हळू हळू सावकाश. बाय आई. चल उशीर होतोय आपला. हो 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 आई. मी येते. हा मुलं घरी यायच्या आत परत ये बाई. हो मी येते. चल चल. हो आई मी येते, मला उशीर होतोय. हा पकड पकड ते फोन. थांब थांब. अरे तुझा फोन तर बंद आहे. अगं मयूने, म्हणजे माझ्या मुलीने मगाशी बंद करून ठेवला होता. बाय द वे मी ऑन करू? कर ना. अरे फोन ऑन केला आणि तुला लगेच कॉल पण आलाय बघ. सावन काकू. हॅलो. अगं अश्विनी कुठे आहेस तू? हा बोला सावन काकू. अगं उज्ज्वला ताई ना बरं नाही वाटत आहे. अगं मी मोठकाचं भांडं द्यायला आली ना, तर त्यांना पाहिलं तर काय? अगो त्या कशा तरी करतायत आणि ते चक्कर होऊन पडल्या. तू आहेस कुठे? अगं तुला मी किती फोन करते पण तुझा फोन बंद आहे ग. तू तू काय करतेस आणि कुठे आहेस तू? तू लवकर घरी ये. अश्विनी काय झालं? अश्विनी डॉक्टर हॉस्पिटल मध्ये ऍडमिट नाही करणार लागणार ना. पॅनिक अटॅक आहे. त्यांनी रिलॅक्स व्हायला हवं. त्यांनी कसलं तरी टेन्शन घेतलंय म्हणून जीव घाबरावतो आणि असं होतं. त्यांनी रिलॅक्स व्हायची मात्र खूप गरज आहे. त्यांना कुठलंही टेन्शन येईल असं काहीही करू नका. ओके. अजिबात नाही. अश्विनी. अश्विनी कोण आहे? मी. त्या सतत तुमचं नाव घेत आहेत. तुम्ही यांच्याजवळ थांबण्याचा प्रयत्न करा, म्हणजे त्यांना बरं वाटेल. ठीक आहेत ना त्या? हो काळजी घ्या बस. आणि त्यांना वेळेवर औषधं द्या आणि आराम करायला सांगा. निघू मी आता. चल सोडतो. प्रिस्क्रिप्शन मला दवाखान्यातच देताय ना? हो देतो ना. आई. अश्विनी कुठे होतीस तू? मला सांगण्यात आलं तुझा फोन बंद होता.